तो शनिवार होता आज सर्जेरावाच्या हळदी होत्या त्यामुळे सारा टोप गावानंदाच्या महापुरात पोहत होता सर्जेराव आणि त्याचं लग्न हे दोनच शब्द गावकरी उच्चारित होते हे लग्न आपल्याच घरी आहे असं प्रत्येक माणसाला वाटत होतं आज पुन्हा एकदा गावाला मुरारराव पाटलाची आणि त्याच्या कर्तृत्वाची आठवण झाली होती ती एक उणीव भासत होती गल्ली बोल झाडून स्वच्छ केली होती जागोजाग कमाने उभारल्या होत्या चुरमुरी कागदाची रंगीबेरंगी तोरणं सर्वत्र भिरभिरत होती मुरारावाच्या वाड्यात जणू अमरापुरीच अवतारली होती वाड्यापुढील भव्य अंगणात मंडप उभारला होता त्याला बेगडी झुरमुळ्या झगमगत होत्या मांडवात मिरजेचं बँड वाजत होतं त्यानं वातावरण धुंद करून सोडलं होतं त्यात हलगी ढीम ताशा ढोल सनई चौघडा या बलुत्यांच्या वाद्याने भर घातली होती प्रत्येक माणूस चढानं बोलत होता बोलता बोलता वाढत होता त्यामुळं एकच धमाल झाली होती नवरीकडचं वराड येऊन पोहोचलं होतं सावित्राबाई गडबडून गेल्या होत्या त्यांच्या हातापायाला विश्रांती नव्हती सोन्यापासून सुतापर्यंत सर्व त्यांना पाहावं लागत होतं काय आठवावं आणि काय विसरावं हेच मुळी त्यांना कळत नव्हतं उभी भावकी झुलत होती सकाळी आणि दुपारी अशी दोन वेळा वाड्यात जाऊन पुन्हा अस्वस्थ होऊन आली होती आता अति भिंतीला टेकून दोन्ही गुडघे पोटाशी धरून हनुवटी गुडघ्यावर टेकून विचारमग्न बसले होते आता पण पुन्हा मांडवा जायचं नाही असा निश्चय केला होता नवरदेव झालेला सरजेराव त्या गोंधळात गोंधळून गेला होता त्याला काहीच सुचत नव्हतं दिवस अर्धा बुडाला आणि नवरीला घेऊन या हळदीची वेळ झाली अशी एकच आरवळी उठली बँडवाले गेले आणि जानवशातून नवरी वाजत गाजत आली हे हुली लावा हळद लोक बोलू लागले आणि मग नवरदेवावर एकच झिंबड पडली उभा गाव हळद लावायला आला होता जो तो पुढं सरकत होता कोणाची दाद घेत नव्हता पोरा बाळाने कल्लोळ केला होता सीता आपल्या घरात खिन्न बसली होती नि दुःखीत होऊन अश्रूढहाईत होती मला सर्व विसरले तिचे ओठ थरथरत होते ती वाड्यातील तो गलका ऐकत होती आणि तिचं मन जागी सरपडत होतं एकाएकी तिला आठवण झाली उद्या सरजेरावाचं लग्न आणि उद्या रविवार आणि रविवार म्हणताच तिच्या पुढे नायक्याची ती उग्र आणि क्रूर मूर्ती उभी राहिली तो उद्या येणार उद्या येणार उद्या सरजेरावाचं लग्न आणि उद्याच तो नायक्या येणार ती भयभीत झाली तुळसाबाई अंगणात वाड्यातील तो गलका ऐकत बसली होती ती उठून घरात आली सीताची ती अवस्था केविलवाना चेहरा पाहून तिच्या काळजात चर्र झालं परंतु ती काहीच बोलली नाही तिनं ना स्वयंपाकघरात जाऊन जेवण वाढलं परंतु सीता जेवली नाही मध्यरात्रीपर्यंत हळदी लागल्या मग जेवणाच्या पंक्ती पडल्या वराडी मंडळीकडे जेवण गेलं मग पान सुपारी झाली आणि नंतर हळूहळू जशी जा जागा मिळेल तशी माणसं आडवी झाली निघुरू लागली सीता तशीच बसली होती तिला आता आपल्या जन्मदात्याची मुराररावांची आठवण झाली होती जुन्या स्मृती तिच्या जा काळजात जागृत झाल्या ते कौतुक तो लाड ती माया कुठं आहे आणि आज ते असते तर असं स्वतःलाच विचारित होती दिवस पुन्हा उगवला तो रविवार होता आज सर्जेरावावर तांदूळ पडणार होते सकाळीच दोन्हीकडील करवल्याने नवरा नवरीला आंघोळ घातली सरजेराव माच्यावर बसला त्याला सीताची आठवण झाली त्यानं हाक मारून सावित्रीबाईला जवळ बोलावलं म्हणाला आई सित्तू कुठं आहे तिची आठवण तरी कुणाला आहे का खरंच ग बाई सावित्राबाईने अपराध्यासारखा चेहरा केला म्हणाल्या पुरीवर हा मोठा अन्याय झाला आहे आता ती जीव गेला तरी येणार नाही नाही येणार नाही सरजीराव डोळे वटारून म्हणाला आई सीता येणार नाही म्हणजे काय आई तूच म्हणतेस ना की सीताला अंतर द्याल तर स्वर्गात तिच्या वडिलांना दुःख होईल म्हणून मग हा दुजाबा होणार नाही ती येणार नाही म्हणजे काय मी स्वतः जाऊन तिला घेऊन येणार चल तो तडाक उठून उभा राहिला तू गेलास तर ते येईल परंतु तू हल्दीच्या अंगानं पायी बाहेर जाऊ नकोस घोड्यावरून जा सावित्राबाई म्हणाल्या या सर्व गडबडीत मी तिला बिनबाक विसरले मी तिला जे माहेर करणार आहे ते बरोबर घ्या जयसिंग तू ही चल सर्व चला बँड बरोबर घ्या आणि मी पायीच जाणार चला सीताचं माहेर एका ताटात झाकून घेतलं होतं त्याबरोबर सरजेराव चालत होता मागे जयसिंग होता पुढं बँड वाजत होता इतर वाद्यांनी एकच घाई केली होती गावातील अनेक करती माणसं त्या गर्दीत दिसत होती या वाद्यांचा नाद आपल्या घराकडे येत आहे याबद्दल खात्री होता सीताला अधिकच भडबडून आलं आपण कुठं दडावं म्हणून ती इकडं तिकडं पाहू लागली एवढ्यात मोलकरी नालीनी म्हणाली नवरदेवच आपल्या घराकडे येत ते ऐकून सीता गांगारली तिनं आलेला हंबरडा कंटात दाबून धरला आणि ओठात पुटपुटत होती हल्दीच्या अंगानं अण्णा पायीच माझ्याकडे येत आहे काय कारण होतं सर्व लोक दारात येऊन थांबले वाघमुखी झाली सर्वत्र शांतता पसरली मग एकटा सर्जेराव संतपणे एक एक पायरी चढून घरात गेला त्याला समोर पाहता सीतांना हंबरडा फोडला त्याला वाट मोकळी करून दिली नाहीतर आपले उर फुटतील अशी तिला भीती वाटली निती सरजेरावाच्या गळ्यात पडली अन्ना, ती ओरडली चूक झाली आमची सरजेराव बोलला तू का आलास ती भिंतीला पाठ लावून हुंदके देत म्हणाली मी तुला न्यायला आलो आहे चल तयारी कर सर्जेराव म्हणाला मी मी तुझ्या लग्नाला येऊ सीता म्हणाली तू थोड़ा आतल्या खोलीत चल मला तुझ्याशी बोलायचं आहे चल ती दोघं आत गेली सीता गंभीर झाली रोखून पाहत म्हणाली अन्ना, काय मी तुझ्या लग्नाला येऊ होय त्यासाठीच मी आलो आहे पण पण लवकर सांग मी मुरळी आहे हे माहीत आहे ना हो आहे की मग लोक काय म्हणतील कुणाला तुला जे आहे ते गावाला माहिती आहे परंतु तुझ्या पाहुण्यांना नसेल मग ते काय म्हणतील तूच सांग ते म्हणतील नवरदेवाची बहीण मुरळी आहे बरं पुढं काय होईल मग तुला माझ्यामुळं खाली पाहावं लागेल बस झालं तुझं थांब नाही सीताकर कश आवाजात म्हणाली मला त्या मांडवात पाहून हीच ती नवऱ्याची बहीण असं म्हणून लोक माझ्याकडं बोट दाखवतील त्याचं काय मुरळी म्हणून जो तुझ्याकडं बोट करील त्याला मी गोळी घालीन तू चल आणणारे ते ताटत ताट घरात आले त्यात एक हिरव्या रंगाची जरी जी पैठण होती त्याच रंगाची चोळी होती गळ्यातील सर्व दागिने होते शिंदेशाही तोड्याचा एक जोड आणि लहानपणी मुराररावाने तिला केलेल्या वाक्याच्या जोडासारखाच एक वाक्याचा जोड होता सीता ते सर्व निरखून पाहत होती तुळसावा एका कोपऱ्यात तु उभी होती आनंदाश्रोणी तिचे डोळे भरून वाहत होते पाहत काय बसलीस नेस पैठण असं म्हणून सरजेरावानं पदराला हात घातला अरे अरे अण्णा मी का आता लहान आहे सीता गालत हसत म्हणाली तुम्ही मला अजून बाळच समजता मग ती एक एक दागिना अंगावर घालू लागली नंतर तिने तोडे घातले त्या वाक्याचा जोड उचलताना तिला मुराररावांची आठवण होऊन ती रडू लागली सितू का रडतेस सरजेरावानं विचार अण्णा असल्याच वाक्याचा जोड मला आबाने लहानपणी केला होता ती उत्तरली हो म्हणूनच मी तो मुद्दाम केला आहे सर्जेराव बोलला सीता आतल्या खोलीत जेव्हा पैठणी निसून आली तेव्हा तिला दृष्टच लागत होती आणि ती अंगणात येतात सर्व स्तंभितच झाले तुळसा सर्जेरावाला म्हणाली रात्रभर रडत बसली होती अन्नाचा कण शिवला नाही आता मी तिला घेऊन जातो सर्जेराव म्हणाला पण तूही मनाला लावून घेऊ नकोस मुळीच नाही तुळसा म्हणाली मी तांदूळ टाकून गपचिप येईन गाड्या ना जयसिंग म्हणाला नको जसा अण्णा पायी आला तशी मी ही पायीच येणार असं म्हणून सीता चालू लागली आणि पुढं वाद्य जणकू लागली सीता मांडवात आली तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले काही दूर दूरचे पाहुणे आले होते ते तर हे, नवरी हे नवरे आहे का नवऱ्याची करवली आहे या संभ्रमात अडकले सावित्राबाई भरकन पुढे आल्या आणि त्यांनी सीताला घरात नेली दिवसभर टोपगाव आणि मुराररावांचा वाडा आनंदाच्याने उत्साहाच्या लाटावर आरूढ झाला होता माणसं धुंद होऊन मिरवत होती दिवस मावळतीकडे झुकत होता आणि लग्नघडी समीप येत होती भडजी येऊन गंभीर मुद्रा धारण करून बसले होते ते हे आना ते आना असा हुकूम सोडित होते आज नायक्या येणार ना आहे याचा सीताला लग्नाच्या गडबडीत विसर पडला होता एकाएकी ती आठवण होताच घाबरली तिचा चेहरा खर्रकण उतरला तिने मुलकर्णीला घरी पाठवली कोण आले हे याची चौकशी करून ये असं सांगितलं आणि मुलकर्णी गडबडण्या निघून गेली थोड्या वेळानं मुलकर्णी घरी जाऊन आली आणि म्हणाली कुणी बी आलं नाही तेव्हा आसी त्याला बरं वाटलं आणि रात्री आपण घरी जायचं नाही असा तिनं निश्चय केला परंतु तिच्या मनावर बसलेली नायक्याची दहशत कायम होती तो आज येणार आहे तो येऊन काय करील महाधू पाटलाच्या सांगण्यावर मला गोळी घालील का उचलून पळवीन या दोन विचारांच्या आडकी त्यात ती सापडली होती लग्न लागले आणि लगेच पंक्ती पडल्या आठपा वरात काढायचे आहे असा एकच कालवा झाला माणसं ओळीनं बसली आणि वाढी झाली पोचलं का एक आवाज उठला वय पोचलं पंक्तीनं उत्तर दिलं निपुंडली कवर दे हरी विठल अशी आरोळी ठोकून माणसं पुरणपोळ्या हनू लागली सीता एका सजवलेल्या गाडीत नवरदेवा शेजारीच बसली होती परंतु तिचं चित्त स्थिर नव्हतं ती चोरट्या नजरेनं आजूबाजूच्या गल्ली बोळातील अंधाराला पाहत होती सकाळी सूर्योदयाच्या सुमारात वरात गावभर फिरून परत वाड्यात आली आणि सर्व गावकरी मोकळे होऊन घरोघर गेले रात्रभर सीताला झोप नव्हती तिचं डोळं झोपेनं भरलं होतं आत्ता आम्ही थोडी झोप काढून येते असं सांगून ती घरी आली ती अंगणात आली आणि त्याचवेळी पोष्टम्मनं पुढे येऊन तिच्या हातात एक पत्र दिलं ते मुठीत घेऊन पाच दिवसांपूर्वी गेलेला हा बळी कुठं गडप झाला असेल असं म्हणत तिनं एका खोलीत अंतरून टाकलं आणि अंग टाकून पडल्या पडल्या तिथे पत्र वाचू लागली ते पत्र, लाग पत्र लवाजीनं तुळसाबाईला लिहिलं होतं तीर्थरूप तुळसा हक्कास लवाजीचा नमस्कार पत्रास कारण मी आता असाच भटकत राहणार आणि एके दिवशी कुठंतरी मरून पडणार मला जगात कोणी नाही म्हणून मला वाटत होतं की तुझी सीता मला पदरात घेईल आधार देईल मला वाटलं होतं की सीता मला आपला म्हणल आणि मग मी तिच्या बळावर सारा मुलूक काबीज करीन आणि तिच्या जन्माचा सोबती होईन पण पण झालं उलटंच सीतानं माझी काहीच पर्वा केली नाही की माझा विचारही केला नाही जशी मुरळी वाग्याशी वागते तशी ती कधीच वागली नाही यामुळंच माझा आत्मा जळून खाक झाला आहे कारण सीतानं मुरळी होऊन देवाची चाकरी करावी म्हणून मीच अनेक भानगडी केल्या एकदा तुम्हाला सांगितलंच की माझी सीता मी तिच्या वडिलांसाठी देवाला सोडली आहे पण आत्ता तिला उघड मथ्याने देवाची चाकरी करता येणार नाही त्यावेळी सीताचं देवाशी आपण लग्नही लावल्याचं तुम्हाला सांगितलं होतंच पुढं सर्जेराव आणि जयसिंग आजारी पडले आणि देवरोषी म्हणून मला बोलावलं मी सरजेराव आणि जयसिंग यांना औषध देऊन उठवलं आणि खुट्ट सांगून सीतानं मुरळीहून नाचावं अशी परवानगी घेतली त्याचं कारण मला एक सुंदर मुरळीची गरज होती ती मला कायमच हवी होती पण ती मला मिळाली नाही ती बळीलाच मिळणार आता हात जोडून विनंती आहे की तू सीताला जप नाहीतर घात आहे बळी तिला दगा देणार आहे तो महादू पाटील तिला गोळी घालणार आहे तर नायगावचा नायक्या तुझा खून करून सीतावर जबरी करणार आहे हे पत्र वाचून सीताचं मस्तक सुन्न झालं ती पत्राची घडी करून डोळे झाकून गप्प पडली विचाराच्या डोहात बुडाली त्याला एक सुंदर मुरळी हवी होती ती सर्व अर्थानं आणि सर्व दृष्टीनं त्याच्या मालकीची अशी हवी होती आणि त्यासाठी त्यानं लबाडी केली वाड्यात खोटं सांगून त्यानं मला जन्मातून उठवलं मला मुरळीचं जिनं जगायला भाग पाडलं त्याचा कयास बरोबर होता एकदा का माझा मुरळी म्हणून लौकिक झाला की, की मग माझ्याशी कोणी लग्न करणार नाही नि शेवटी मला त्याच्या गळ्यात पडून जगावं लागणार तिला लवाजीचा संताप आला तिनं ते पत्र आईला दाखवलं नाही ते आपल्या पेटीत ठेवून दिलं नि गप्प पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो 521 पुन्हा एकदा धन्यवाद